हरि ओम, मी सुरेखा मुगळीकर, औरंगाबाद शहर उपासना केंद्र येथे मी 1999 पासून येत आहे. पण उपासना केंद्रात आल्यानंतर जायच्या आधी माझ्या मनात एक कल्पना होती की बाबा, एक प्रवचन देणारे किंवा उपासना गुरु वगैरे याची जी एक आपल्याकडे पूर्वग्रह असतात की ते कसे असतात, त्याप्रमाणे काहीतरी कल्पना मनात होती की असेच कोणीतरी असतील की कफनी घातलेले, भगवी वस्त्र घातलेले. एक आपला जसा ग्रह असतो त्याप्रमाणे मी तिथे गेले. परंतु उपासना केंद्रात गेल्यावर जेव्हा बापूंचा पांढरा शर्ट घातलेला आणि हसरा फोटो बघितला आणि एक मन असं प्रसन्न होऊन गेलं ते फोटो बघून. उपासना झाली त्याच्यानंतर तिथे साईंचा गजर होत होता त्यावेळी, आणि त्या साईंच्या गजराने मी एवढी भारावून गेले की मी आले होते कशासाठी हेच विसरून गेले. आणि त्याच ह्याच्यामध्ये मी घरी निघून आले, इतकी भारावून गेलेली होते. आणि प्रत्येक शनिवारी त्याप्रमाणे मग मी उपासना केंद्राला आपोआप जायला लागले आणि नेहमीच तिथे जायची ओढ लागायला लागली. त्यावेळेला बापूंचे जे काही अनुभव मला आतापर्यंत आले त्यातलाच एक अनुभव मी तुम्हाला शेअर करत आहे. 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. कोल्हापूरला बापू येणार होते आणि बापूंचा 3 दिवसाचा कार्यक्रम होता. कोल्हापूरच्या उपासना केंद्रामध्ये माझीच भाजची सेवक आहे सुलभा मुंडे म्हणून. तिने सांगितलं की मामी या, बापू येणार आहेत आणि आपल्याला 3 दिवस त्यांचा कार्यक्रम आहे बघायचा. आणि तिच्या तिने मदत केल्यामुळे मला 3 दिवस तिथे सेवा करायची पण संधी मिळाली. 3 दिवस सेवा मी करत असताना जे काही मिळालं ते बापूंनी माझ्याकडनं करून घेतलं म्हणा, कारण की मला कितपत सेवा करता येईल याचा अनुभव नव्हता, पण बापूंनी माझ्याकडनं सगळं करून घेतलं. आणि शेवटच्या दिवशी बापू जेव्हा दर्शन देतात सगळ्या कार्यकर्त्यांना किंवा आपल्या सेवकांना, 40-50 जण आम्ही होतो आणि दर्शन घेत लाईनमध्ये चाललो होतो. जाता जाताच माझ्या एक मामेभोवती तो राहतो ज्याच्या घरी मी रात्री राहायची, तर त्याचा फोन आला की ताई मी न्यायला येऊ का घर, झांपला का तुमचा कार्यक्रम. मी बापू समोर असल्यामुळे मी नंतर बोलते सांगून फोन पटकन बंद केला आणि मी माझ्या पर्समध्ये घातला. पर्स मोठी, त्यावेळी बाहेरगावी जातो म्हणजे आपण मोठी पर्स नेतो, बरेच कप्पे असतात. बापूंच्याकडनं नजर तर हलत नव्हती. संपूर्ण सगळं आपलं दर्शन झाल्यानंतर वगैरे म्हटलं तर त्याला बोलवायचं म्हणून मी पर्स उघडून फोन करायला गेले तर मला फोनच सापडेना. सगळं समजेना की मी पर्समध्ये घातला का खाली पडला, काहीच लक्षात येईना. त्याच्यानंतर सगळ्यांनी मग कार्यकर्त्यांनी मग कुठे फोन पडला असेल म्हणून सगळेजण शोधायला लागले, पण मोबाईल काही सापडला नाही. शेवटी मी माझ्या भाचीनी मला माझ्या मामेभावांच्या घरी सोडलं. तिथे सुद्धा घरी गेल्यावर त्यांनी पूर्ण पर्स उघडली, आम्ही उलटी सुलटी करून पाहिली कुठे कोपऱ्यात किंवा कुठं कोनाड्यामध्ये त्या मोबाईलचा असा एका कोपऱ्यात गेलेला असेल म्हणून आम्ही शोधत होतो, पण तिथेही सापडला नाही. बिल बरोबर नव्हतं त्याच्यामुळे पोलीस कंप्लेंट पण करता येत नव्हती. शेवटी म्हटलं जाऊ दे आता गेला. दुसऱ्या दिवशी मला औरंगाबादला परत यायचं होतं. सकाळी महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शन घ्यायचं आणि निघायचं असा माझा विचार होता. सकाळी उठून मी बँकेत गेले, बँकेतनं ATM मधनं पैसे काढले, नंतर मी महालक्ष्मीच्या मंदिरात गेले. मंदिरामध्ये एवढी लाईन होती, गर्दी होती, त्या धक्काबुक्कीमध्ये मंदिराच्या समोर आल्यावर देवीच्या मला असं वाटलं की कोणतरी माझी पर्स ओढतंय किंवा काहीतरी चेन उघडतीय. मला काही समजेना, घाबरले की पैसे काढले होते मी आत्ता, लगेच मी पर्स माझी समोर ओढून घेतली आणि दर्शन वगैरे झाल्यानंतर बाहेर येऊन मग म्हटलं माझी पर्समध्ये पैसे आहेत की नाही चेक करावं. आणि खरोखर मला एवढा मोठा आश्चर्याचा धक्का बसला की मी पर्स ओपन केल्या केल्या माझ्या पर्समध्ये मोबाईल होता. म्हणजे ही गोष्ट मला खरीच वाटेना आधी. मी परत एकदा म्हणजे माझ्या डोळ्यावरही विश्वास बसेना, म्हटलं हरवतो मोबाईल माझा बापूंच्या समोर आणि सापडतो मला महालक्ष्मी मंदिराच्या समोर आणि तो सुद्धा माझ्या पर्समध्ये. म्हणजे मला आनंद तर झालाच हा भाग वेगळा, परंतु आपल्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यांची बापू किती काळजी घेतो ह्याचा अनुभव मला खूप स्ट्रॉंगली आला. कारण विदाऊट मोबाईल आपण प्रवास करणं, बाहेरगावी जाणं आणि परत घरी येणं, कुणाशी आपला संपर्क न करता येणं, हे किती त्यावेळी त्रासदायक होतं हे बाहेरगावी गेलेल्यानं बरोबर कळतं. आणि हा बापूंनी आपल्यावर बापूंचं किती लक्ष असतं हा दिलेला सगळ्यात मोठा अनुभव आहे. आणि त्याचबरोबर मला एक उदीचा अनुभव बापूंचा तुमच्याबरोबर 1-2 मिनिटात शेअर करते. आमच्या घरी एक इलेक्ट्रिशियन येत होते इथे संभाजी म्हणून, आणि त्याचा एक भाऊ होता चुलत 28 वर्षाचा गावाकडे.
डोकं दुखतंय आणि अंग पोट दुखतंय म्हणून तर चेकिंगला आला आणि धूत हॉस्पिटलमध्ये चेकिंगला नेल्यानंतर त्याला सडनली दोन्ही किडण्या फेल झाल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं आणि ताबडतोब डोनर पाहिजे, ऑपरेशन करायला पाहिजे, एक दोन महिनाच वेळ आहे, अशी कंडिशन त्याची आलेली होती. आणि तो सांगत होता की ताई म्हणे तो इतका अनरेस्टलेस होतोय की त्याला झोप येत नाही, पलंगावर तळमळतो, 15 दिवस झाले तो झोपत नाहीये. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले, जेव्हा डोनर सगळं पूर्ण ब्लड वगैरे चेकअप होईल त्यावेळेलाच त्याच्यावरही ट्रीटमेंट करण्यात येईल, तोपर्यंत काही ट्रीटमेंट करता येणार नाही. मग मी त्याला म्हटलं की थांब, म्हटलं आमच्या बापूंची तुला उदी देते, तू त्याला जरा लावायला लाव आणि जर शक्य असेल तर थोडीशी पाण्यात न घाल. तर त्याने मला दुसऱ्या दिवशी येऊन सांगितलं की ताई जो माणूस 15 दिवस तळमळत होता तो इतका शांत त्या दिवशी रात्री झोपला की त्याच्या आईला सुद्धा इतकं बरं वाटलं आणि त्याच्यानंतर 1.5-2 महिन्यापर्यंत त्याला तसा त्रास झाला नाही आणि 2-2.5 महिन्यानंतर त्याची किडनीचं ट्रान्सप्लांट झालं, त्याचं ऑपरेशन झालं, तो ओके झाला आणि तो सुखरूप त्याच्या घरी परत गेला. खरं म्हणजे त्याला जो काही आराम एकतापर्यंत ऑपरेशन होईपर्यंत त्याला जो काही आराम मिळाला तो फक्त बापूंच्या उदीमुळे मिळाला. आणि हेही तो बापूंचा भक्त नसताना, म्हणजे आम्ही श्रद्धेनी त्यांना उदी दिली होती की ही आमच्या बापूंची उदी आहे आणि ही उदी तुम्ही लावून बघा, नक्कीच फरक पडेल आमचा विश्वास आहे. आणि तो विश्वासावर विश्वास ठेवून त्यांनी ती उदी दिली आणि खरोखरच त्या ज्या माणसाने उदी घेतली त्याला मी अजूनही पाहिलेलं नाही, परंतु त्याला सुद्धा फरक पडला. ह्याच्यात अतिशय म्हणजे भारावून जाणारी गोष्ट आहे आणि मला इतका आनंद झाला की आपण कुणाला तरी काहीतरी मदत केली आणि तो आज बरा झाला बापूंच्या कृपेमुळे, याचं मला खूप समाधान आहे. हरिओम श्रीराम आंबल्या.